नमस्कार मित्रांनो मी अवधूत महेकर तुमच्याबरोबर स्वागत करतो तुमचं हिंदुस्तान कॉम्प्युटर्समध्ये आपला आजचा विषय आहे सबनेटिंग तर सबनेटिंग हे काय आहे सबनेटिंग म्हणजे लॉजिकली डिव्हिजन ऑफ आय पी ॲड्रेसेस आता लॉजिकली डिव्हिजन करायची काय गरज पडली समजा तुम्हाला आय विकत घ्यायला लागला तुमच्या कंपनीसाठी तुम्ही आय पी विकत घेतला वन नाईन्टी टू डॉट वन सिक्स्टी एट डॉट टेन डॉट झिरो ह्या नेटवर्कचा ठीक आहे हा आय पी कुठला आहे क्लास सी म्हणजे पहिले तीन ऑक्टेट नेटवर्क आणि ने शेवटचे एक ऑक्टेट होस्ट हे उदाहरण का घेतलं होस्टसाठी दोनशे पंचावन्न आयपी असतात त्यातला दोन आयपी वजा केले दोनशे चौपन्न आय हे फक्त आपण वाचू म्हणजे वापरू शकतो ते दोन आयपी आपण का वजा वापरू शकत नाही त्यातला एक नेटवर्क आयडी असतो आणि एक ब्रॉडकास्ट आयडी असतो एक नेटवर्क आयडी आणि एक ब्रॉडकास्ट आयडी ते प्रत्येक आय पी मधून वजा करायची कायम लक्षात ठेवा जे बाकीचे येतात तेवढे आपल्याला वापरता येतात आता <coughs> लॉजिकली डिव्हिजन करायची गरज का पडली आपण छोटस नेटवर्क घेऊयात दोन राउटरचं राउटर एक राउटर दोन आर वन आर टू इकडे एक नेटवर्क इकडे एक नेटवर्क इथे एक नेटवर्क इकडे एक नेटवर्क किती नेटवर्क झाले एक दोन तीन चार नेटवर्क एक नेटवर्क दोन नेटवर्क तीन नेटवर्क चार आणि दोन राउटर कनेक्ट करण्यासाठी सुद्धा एका नेटवर्कची गरज पडते ते नेटवर्क पाच जिथं दोन आय पी असतं आता <TIONaime> <coughs> ह्या नेटवर्कमध्ये नेटवर्क एकमध्ये दहा आय पी पाहिजेत नेटवर्क दोनमध्ये वीस आय पी पाहिजेत नेटवर्क तीनमध्ये तीस आय पी पाहिजेत नेटवर्क चारमध्ये पन्नास आय पी पाहिजेत नेटवर्क पाचमध्ये दोनच आय पी पाहिजेत तुमचा आय पी ॲड्रेस कुठला आहे हा आय पी ॲड्रेस आहे ह्याच्यात हा आय पी ॲड्रेस तुम्ही समजा इथं दिला वन नाईन्टी टू वन सिक्स्टी एट डॉट झिरो डॉट एकपासून ते दहापर्यंत हे आय पी तुम्ही दिले शिल्लक किती राहिले दोनशे चोपन्न वजा दहा किती शिल्लक राहिले दोनशे चव्वेचाळीस आता तुम्ही दोनशे चव्वेचाळीस वापरणार कुठं तर हे दोनशे चव्वेचाळीस तुम्हाला वापरताच येत नाही शिल्लक राहिलेले दोनशे चव्वेचाळीस आय पी हे तुमचे वेस्ट गेले हे तुम्हाला दुसरीकडे कुठंच वापरता येत नाही का तर नेटवर्क डिवाइस शिकवताना तुम्हाला सांगितले राउटर हे इंटरनेटवर्किंग डिवाइस आहे इंटरनेटवर्किंग म्हणजे दोन वेगवेगळ्या वे नेटवर्कना कनेक्ट करतं आणि जर तुम्हाला एकच नेटवर्क कनेक्ट करायचं असेल तर मग राउटरची काय गरज आहे स्विच वापरा राउटरची गरजच नाही त्यासाठी राउटर हे दोन वेगवेगळे वे नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी वापरतात त्याच्यामुळं हे जे एक नेटवर्क आहे ते तुम्ही दुसऱ्या इंटरफेसला वापरू शकत नाही त्यामुळं सबनेटिंगची गरज पडली ह्या नेटवर्कमध्ये दोन राउटर याला एक दोन तीन चार आणि दोन राउटरच्या मध्ये पण एक पाचवं नेटवर्क असे पाच नेटवर्क ह्या स्ट्रक्चरमध्ये आहेत प्रत्येक नेटवर्कला वेगवेगळा आय पी दिलेला आहे तुम्हाला आता आय पी कसे वेस्ट जातात याचं उदाहरण सांगतो हा क्लास ए हा वन थर्टी क्लास बी हा टू हंड्रेड क्लास सी हा पण क्लास सी आता आपण हे ठीक आहे इथं दोनशे पंचावन्नच असणार आहेत वजा दोन दोनशे चोपन्न युजेबल त्यातले तुम्ही ह्या नेटवर्कमध्ये वीस वापरले आणि ह्या नेटवर्कमध्ये तीस वापरले जिथं किती वेस्ट झाले वजा तीस जिथं दोनशे चोवीस वेस्ट झाले तिथं दोनशे चौतीस वेस्ट झाले हे क्लास सी असल्यामुळं कारण क्लास होस्ट साठी शेवटचा ऑक्टेट असतो आपण क्लास ए च बघूया तू तू होस्ट कसे काढायचे टू रेस टू यन मायनस टू आता यन काय नेटवर्क ऑक होस्ट ऑक्टेट होस्ट ऑकडेट किती आहेत किती आहेत ऑक्टेट म्हणजे एक आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ रिक चोवीस टू रेस टू पॉवर ट्वेंटी फोर मायनस टू हे जे काही येईल ते तुमचे टोटल होस्ट टू टू ट्वेंटी फोर सेवन सेवन टू वन सिक्स मायनस टू म्हणजे एक कोटी सदुसष्ट लाख सत्याहत्तर हजार दोनशे अंदाजे आपण पकडू एवढे आय पी तुम्ही क्लास ए च्या आय पी साठी वेस्ट घालवताय यासाठीच ची गरज पडली आता सबनेटिंग फक्त तुमच्या लक्षात यावं कसं असतं काय असतं त्यासाठी हा पहिला पार्ट सबनेटिंग करण्याची गरज का पडली नेटवर्क कशा पद्धतीनं बनवलेलं असतं आय पी ॲड्रेस कसे कसे वापरायचे असतात त्यांचे होस्ट कसे काढायचे आता ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील याच्या पुढच्या पार्टपासून आपण आय पी सबनेटिंग कसं करायचं हे पाहूया तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद